₹500 नोटेवर गांधीजींऐवजी रामाचा फोटो आणि लाल किल्ल्याऐवजी अयोध्येतलं नवीन राम मंदिर, ही नोट खरंच येणार आहे का की ही कुण्या रामभक्ताच्या मनातली फक्त कल्पना आहे? 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचं लोकार्पण होणार आहे, त्यापूर्वी सर्वत्र काही ना काही प्रयोग होत आहेत, कुठली ना कुठली कलाकृती साकारली जाते. त्यातच सोशल मीडियावर गेले काही दिवस हे फोटो फिरतात ज्यात ₹500 नोटा अशा नवीन रूपात आणण्याची मागणी केली जाते. या नोटांवर गांधीजींच्या फोटोऐवजी रामाचा फोटो आहे, गांधीजींच्या चष्म्याऐवजी धनुष्यबाण आणि दुसऱ्या बाजूला लाल किल्ल्याऐवजी राम मंदिर असे बदल करण्यात आले आहेत. सोबतचा मजकूर आहे, अशा नवीन ₹500 नोटा 22 जानेवारीला जारी व्हायला हव्या, जय श्रीराम. तर आणखी काही पोस्टमध्ये असा दावा करण्यात येतोय की मोदी सरकारने खरंच अशा नवीन नोटा जारी करण्याचा निर्णय घेतला सुद्धा आहे. पण खरंच ही कुणाच्या मनातली फक्त इच्छा आहे की रिझर्व्ह बँक खरंच त्या दिशेने काही तयारी करते? बूम लाईव्ह या फॅक्ट चेकिंग वेबसाईटने या दाव्याची पडताळणी केली आहे. त्यांच्यानुसार 500 नोटेवर रामाचा फोटो ही फक्त कल्पना असून रिझर्व्ह बँक तसा कुठलाही विचार करत नाही आहे. बूम लाईव्हशी बोलताना रिझर्व्ह बँकेचे प्रवक्ते योगेश दयाल यांनी सांगितलं की भारताच्या केंद्रीय बँकेकडे अर्थात RBI अशा कुठल्याही प्रकारची माहिती नाही आहे किंवा बातमी नाही आहे. RBIच्या अधिकृत वेबसाईटवरही नो युअर नोट्स या सेक्शनमध्ये कुठेही अशा प्रकारच्या रामाच्या नोटांचा उल्लेख सापडत नाही. त्यामुळे अशा नोटा या खरंच फक्त रामभक्तांच्या कल्पना असून तसा कुठलाही विचार सरकार करत असल्याची माहिती कुठेही उपलब्ध नाही आहे.